कारण की मुंबईच्या पश्चिम उपनगरात आत्ताच आपण पाहिलं तर प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे, कारण वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती कांदिवलीजवळ दरड कोसळली आणि दरड कोसळतानाची दृश्य आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. आपण पाहतोय ही दृश्य दरड कोसळतानाची. ही 24 तासकडे एक्सक्लुसिव्ह दृश्य पोहोचलेली आहे दरड कोसळताना, आणि ही थोडक्यात जीवित हानी झालेली नाही आहे, थोडक्यात लोक बचावलेली आहेत त्या ठिकाणी, आणि ही दरड कोसळतानाची दृश्य झी 24 तासच्या हाती लागलेली आहे. पाहतोय ही दरड कोसळली सकाळच्या सुमारास आणि त्या ठिकाणी आत्ता सध्या वाहतूक कोंडी झालेली आहे, मात्र ही सकाळी दरड कोसळतानाची दृश्य झी 24 तासकडे पोहोचलेली आहे. कांदिवली जवळच्या डोंगराचा काही भाग पश्चिम द्रुतगती मार्गावरती कोसळला आणि त्यामुळे एकूणच वाहतूक कोंडी त्या ठिकाणी पाहायला मिळाली, मात्र ह्या दरड कोसळताना कोणी तिथे उपस्थित नव्हतं, कोणती गाडी नव्हती, त्यामुळे जीवितहानी तूर्तास तरी टळलेली आहे. दरम्यान ही दरड उचलण्याचं आत्ता काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे, मात्र ह्याला वेळ लागू शकतो कारण की मोठ्या प्रमाणात ही दरड कोसळलेली आहे आणि पूर्ण दिवस ह्याच्यामध्ये जाण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे पश्चिम मार्गांवरती, पश्चिम रेल्वेच्या पश्चिम द्रुतगती मार्गावरती आता प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळू शकते.